राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या नेतृत्वाखाली काही गुंडांनी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या आंदोलकांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे 4 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तसेच या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या पत्रकाराचा देखील मृत्यू झालाय। तर या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेलाय। तर केंद्र सरकार या मंत्र्यावर आणि त्याच्या मुलावर कारवाई करण्यासाठी हलगर्जीपणा करत आहे, याच्या निषेधार्थ आज भारत बंद करण्यात आला। या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला किसान समितीचा पाठिंबा असून या घटनेप्रकरणी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारनं लवकरात लवकर या आंदोलक शेतकऱ्यांशी बोलणी करून शेतकरी विरोधी हे 3 काळे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची आहे। किसान मजदूर परिषदेचे शिवाजीराव गायकवाड, समाजवादी जनपरिषदेच्या नेत्या ॲडव्होकेट निशाताई शिवूरकर यांनी या भाजपा सरकारचा निषेध करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे। संगमनेर मधील विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रांतांना निवेदन दिले। या निवेदनाची प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने 3 काळे कृषी कायदे रद्द करून शेतकरी संघटनांच्या बरोबर सन्मानपूर्वक चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशीही मागणी करण्यात आलेली आहे। आज आम्ही हे निवेदन घेऊन इथे आलो याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षात विशेषतः भाजपचं सरकार आल्यापासून गोरगरीब जनतेवर आणि शेतकऱ्यांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत। मोर्चामध्ये आलेले लोक किंवा आंदोलन करणाऱ्या लोकांच्यावर हल्ले व्हायला लागलेले आहेत आणि पोलीस यंत्रणा व सरकार कुठलीही काळजी घेत नाही, उलट आंदोलनांना संरक्षण द्यायच्याऐवजी गुंडांना संरक्षण देतं, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा इथे निवेदन देण्याचा कार्यक्रम केला। अतिशय शांततेच्या मार्गानं आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने गाड्या घालून जो काही प्रकार घडला गेला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही भारत बंदमध्ये सामील झालेलो आहोत। त्या अनुषंगाने निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आपण जमलेलो आहोत। या अनुषंगाने एक प्रकारची जालियनवाला बाग हत्याकांडातील प्रवृत्ती त्यावेळची आठवण या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी झालेली आहे। ज्या पद्धतीनं हे केंद्र सरकार गेल्या सत्तेत आल्यापासून ज्या प्रकारे शेतकऱ्यांची छळवणूक पिळवणूक करत आहे त्याचं आणि आज कुठल्या प्रकारे कोणत्या ठिकाणी आज ते जाऊन पोहोचलेलं आहे याचं उदाहरण आज या निमित्तानं या अत्याचाराच्या निमित्तानं आपल्या समोर आलेलं आहे आणि निश्चितच या जनतेचा, देशातील शेतकऱ्यांचा आणि कुणी वाली राहिलेलं नाही या प्रकारे शेतकऱ्यांचा अतिशय छळ हे भारतीय सरकार करत आहे। म्हणून आम्ही किसान समितीच्या वतीनं ज्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या ज्या कुणी यांनी निषेध केलेला आहे जो काही हा प्रकार घडलेला आहे त्यातील मंत्र्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। भारत बंदचं आंदोलन हा देशभर केलं गेलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरापासून जवळजवळ म्हणजे 26 नोव्हेंबरला पहिला मोर्चा त्यांचा निघाला तेव्हापासून आजपर्यंत ठिकठिकाणी या किसानांच्यासाठीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये सरकार ज्या पद्धतीने वागतंय त्याच्या संदर्भात निषेध करणं आणि सरकारच्याकडे मागण्या करणं हा भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे। लखीमपूर उत्तर प्रदेशमधले शेतकरी मंत्र्याला तुम्ही आमचे म्हणणे मागण्या करत नाही म्हणून काळे झेंडे दाखवायला गेले, आपण पण काळे झेंडे आयुष्यभर दाखवले नाहीत सरकारला। आपल्याला दिसतं असं की काळे झेंडे दाखवणं हा भारतीय राज्यघटनेने संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे, पण अशा शेतकऱ्यांच्या अंगावरती मंत्र्याच्या पुत्राने, हा जो आशिष मिश्रा नावाचा मंत्र्याचा मुलगा आहे, त्याने या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातलेली आहे आणि त्या गाडीखाली 4 शेतकरी मेलेले आहेत, 1 पत्रकार मेलेले आहेत की ज्याच्यामध्ये ते पत्रकार त्याचं वार्तांकन करायला गेलेले होते।
ज्या पद्धतीने या शेतकऱ्याचा या पत्रकाराचा मृत्यू झालेला आहे तो आपल्या सगळ्यांच्यासाठीचं फार दुःखदायक गोष्ट आहे. की एका अर्थाने आपण सगळे असं मागणी करतोय सरकारकडे की तुम्ही आता लवकरात लवकर शेतकरी संघटनांशी बोलणी करा आणि ते तिन्ही कृषी कायदे मागे करा. या आंदोलनाला एक जोश मिळत असताना त्या शेतकऱ्यांच्या तिथे हत्या झाल्या, ते या आंदोलनात शहीद झाले. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहते आणि या मृत्यूला जबाबदार असलेले जो कोणी तो मंत्र्याचा मुलगा आशिष त्याला अटक करायला सरकारने उशीर लावला, त्याला ताब्यात घ्यायला उशीर लावला, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला उशीर लावला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयामध्ये पोलिसांनी जी भूमिका बजावली ती सुद्धा संशयास्पद आहे. पोलिसांवरती केंद्र सरकारचा गृहराज्यमंत्र्यांचा दबाव आहे. ज्या गृहराज्यमंत्र्याचा मुलगा खुनाचा आरोपी आहे त्याला एक दिवस देखील सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. योगी सरकारला एक दिवस देखील सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज भारत बंदच्या आंदोलनामध्ये आपण ही मागणी प्रामुख्यानं करत आहोत की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या सरकारचा राजीनामा द्यावा आणि या सगळ्या गुन्ह्याचा योग्य तपास आरोपींना कडक शासन व्हावे. किसान संघर्ष समिती जिंदाबाद. तर यावेळी कॉम्रेड तुकाराम पवार, कॉम्रेड प्राध्यापक बी के गायकवाड, ॲडव्होकेट अनिल शिंदे, कॉम्रेड भास्कर पावसे, कॉम्रेड बापू कानवडे, कॉम्रेड दशरथ हसे, कॉम्रेड बेबीताई जाधव, शांताराम गोसावी यांचीही उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.